आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी निपाणी मतदारसंघातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाने सर्वतोपरी यंत्रणा सज्ज केली असून नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. निपाणी मतदारसंघातील जत्राट, यमगरणी, हुन्नरगी, सिद्नाळसह पूरग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी खासदार जारकीहोळी म्हणाल्या, पूरग्रस्त नागरिकांनी घाबरू न जाता वेळोवेळी प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेले आहे त्याचे पालन करावे. पावसाने घरांची पडझड आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधित ग्रामपंचायत पीडीओशी संपर्क साधावा असे माध्यमांशी बोलताना सांगितले. आपके हेल्प के लिए हमेशा तैयार है. आपका जो भी समस्या है वो हेल्पलाइन अभी ऑलरेडी हमने हमारे पेज पर सभी पर अवेलेबल है, तो आप उनसे तुरंत कांटेक्ट कर सकते हैं. मैडम ये ले विजिट मुड़ी निपन तालुक में. आज हम निपाणी के जतरात में और भी 3 गांव हैं, हम वहां पर भी जाके वहां पर फ्लड एरिया हम देखेंगे और एक अंडरपास का एक मनवी भी दिया है उन्होंने, तो हम पिताजी से PWD मंत्री से बात करके उसे तुरंत करवाने की कोशिश करेंगे. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, राजेंद्र वड्डर, बसवराज पाटील, पंकज पाटील, तहसीलदार मुझफ्फर बळीगार, शिवसागर पाटील, शिवाजी रानमाळे, नवनाथ चव्हाण, दत्ता हवन, गोपी जबडे, बाबासाहेब कोकाटे, राजू मकानदार, सुशांत खराडे, प्रशांत हंडोरी आदी उपस्थित होते.